सब्सक्राइब करा भाई कॉमेडी चैनल दाबा बेल आयकन ला हे झाले वरी तुम पुढचे सर्व व्हिडिओज पोहोचतील तुमच्या पाशी सर्वात पहिल्यांदा। आपण पाहतात भोसडा न्यूज नेटवर्क, काळा चड्डी हगा नीट। मग मित्रांनो कसं चाललंय सगळं? आपल्या सोबत बसलेले आहेत बाबा झट्टूमल। नमस्कार मंडळी, मी बाबा झट्टूमल। बाबाजी, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही कोरोनावर औषध शोधत आहात। हो हो, शोध चालू आहे, निघल्यावर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हालाच देतो। काय? अहो, औषधाचा विषय चालू आहे आपला। बरं, ते सगळं जाऊ द्या, आपल्या व्ह्यूअर्स ने काही तुम्हाला प्रश्न विचारलेत त्याची उत्तर द्या। हो हो, विचारा। तर पहिला प्रश्न, माझे पैसे दे। कशाचे? उंदर भाजून खाल्लेले। हा प्रश्न कोणत्याने आलाय का विचारलाय? चिंटू झाट पोपटे। हा नको, आपण पुढचा प्रश्न घेऊया। तर पुढचा प्रश्न, गावात भीक मागायला कुठे जातो? हा प्रश्न कोणत्या दलिंद्रानं विचारलाय? चिंटू झाट पोपटे। नाही नाही, मला एक कळू द्या, तुमच्या या चॅनलला तेवढंच एकटं लेकरू बघतंय का? त्या चिंट्याला म्हणाव भिकारी कुणाला समजायला रे तू? मला सारखं सलमान खानचा फोन येतोय की बिग बॉस मध्ये ये, तुला 10 करोड रुपये देतो। बाबाजी, एवढं कुठून शिकलात? काय फापाऱ्या मारायचं? अरे त्या चिंट्याला म्हणाव तुझं सगळं खानदान विकत घेईन मी। बुलाती है मगर जाने का नहीं। हेलो नल्ले डॉन, कसम खुदा की तेरे कुत्ता ने बना दिया ना, मेरा नाम सलमान खान। हो नाही सलमान भाई, मी नाही येऊ शकत। अब मैं बोलता हूं तेरे को, मिल मेरे को कई बार, बात करने की तमीज नहीं है। असंच होत असते काय पण फपऱ्या मारल्यावर। काय बोलनात? काय नाही, मग काय म्हणले सलमान भाई? सलमान भाई म्हणले, तू आला असता शो वर तर आपला शो अजून जास्त पॉप्युलर झाला असता, मी चांगली TRP पण भेटली असती। बरं बरं, चला आता आपण पुढचा प्रश्न घेऊ। तर पुढचा प्रश्न आहे, तुझा उठतो का? काय तुम्हाला प्रश्न कळालाय बाबाजी? उग माहित नसल्यासारखं करू नका। अरे त्या मशी झव्याला म्हणाव तुझ्या 7 पिढ्या माझ्या सामायनाला झोका खेळत्यान, इतका लांब आणि मजबूत आहे, असले फालतू प्रश्न कुठून येतात रे डोक्यात? जर माझा उठत नाही तर मागच्या एपिसोडला काय तुझ्या माईने पोरग गिफ्ट केलं का? हॅलो, त्या हरामीला फोन दे लवकर। बाबाजी फोन आलाय तुमच्यासाठी। हॅलो, 6 च्या नंतर येतोय सात आणि अंड्यावरला राहायचं नाही या जगात, स्वतःला मानतोस बाबा, पटनातले हडक खातोस फोडून, तुझे अंडे टाकीन तोडून जा चिंजोक सोडून। अरे हे कोणता झोपडीवाला रॅपर बोलायलाय? बाबा बोलायलाय चिंट्या। अहो चिंटू भाऊ, तुम्ही येत का? मला माहितच नव्हतं की प्रश्न तुम्ही विचारताय, नाहीतर मी काय म्हणलोच नसतो, माफ करा, सॉरी। नीट नाव वाचायचं मगच प्रश्नाचं उत्तर द्यायचं, इज्जतीत राहायचं आपल्या इलाक्यात। धरा फोन ठेवला, आणि आता इथून पुढे ज्यांनी प्रश्न विचारलाय त्याचं नाव सांगा आणि मगच प्रश्न विचारा। बरं बरं, पुढचा प्रश्न विचारलाय डंबुकेश आंडखाजवे यांनी, बाबाजी तुम्ही खूप हॉट दिसता। धन्यवाद। गाण देतान का? ही काय मागण्याची पद्धत झाली? तुला लय जोर आलाय तर तू दे ना। ते म्हणायलेत की 200 रुपये देतो। बरं बरं, त्यांना म्हणाव इंस्टाग्रामचे DM करून त्यांच्या घरांचा पत्ता सांगा। बाबाजी तू एक काम कर आता। काय? मला दी, मी 500 रुपये देतो। ओहो चालेल, इथेच सुरू करायचं का? A few moments later. हो सगळं चांगलं झालं, तुम्हाला पण मज्जा आली ना, द्या आता 500 रुपये। कसले 500 रुपये? अहो तुम्हीच तर म्हणला होतात ना आधी। काय म्हणलो होतो? गेम झाल्यावर 500 रुपये देतो म्हणून। पागल झालास लावड्या तू? काय भी म्हणायला लागलास? तू निघ नाही तर डायरेक्ट गांडीतच गोळी घालीन, सगळं शेण कुठं बाहेर पडेल तुझं। फ्रॉड, ए स्कॅमर, तुझ्या आईचा आशीर्वाद राहू दे माझ्या पाठीशी, येऊ का आता मी? चल निघ लावड्या। गांड बंद, खोटा खोटा बात बंद, बनना है तो बाप बंद, छोटे थोड़ा शाप बंद, चार जन जब करेंगे तेरी बुराई, तब समझ जाना कि तू बेटा मचा रहा है तब भाई। कसा वाटला व्हिडिओ माझ्या वागाईनो? मग जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सारा पकरा सारा पकरा सारा पकरा नीट बोल ना फुकणी सारा पकरा आहे। हां, ह्याच्या म्हणण्यानुसार लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि इंस्टाग्राम वर पण फॉलो करा, मी जिथे व्हिडिओ टाकलाय मी माझे व्हिडिओ कसे बनवतो ते लिंक डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची, आणि हा माझ्या एका मित्राचं गेमिंग चॅनल आहे त्याची पण लिंक
म्युझिक सॉरी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर चेकआउट करा, आवडलं तर सबस्क्राइब करा. हा आणि तुम्ही म्हणत असाल मी बोलताना असा आवाज कामून यायलाय. हा माझा मोबाईल प्रेग्नेंट आहे, त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायलाय. समजून घेत जा जरा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. इतवर्षक बिना चायची पुच्ची.